नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्रशांत देशमुख. आपण सध्या या व्हिडिओ सिरीज मध्ये हाऊसिंग सोसायटीचे मॉडेल बायलॉज याबद्दल चर्चा करू. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बायलॉज नंबर 1 ते 4 याबद्दल विवेचन केले होते. आता त्याच्या पुढील बायलॉज 5 पासून आपण सुरुवात करूया. आता बायलॉज नंबर 5 कशाबद्दल म्हटलेला आहे, याच्यामध्ये ऑब्जेक्ट ऑफ द सोसायटी, हाऊसिंग सोसायटीचे ऑब्जेक्ट काय असतात ते या बायलॉज मध्ये म्हटलेलं आहे. हाऊसिंग सोसायटीचा प्राईम ऑब्जेक्ट म्हणजे एक नंबर ऑब्जेक्ट हा असा आहे की हाऊसिंग सोसायटी रजिस्टर झाल्यानंतर त्या बिल्डिंगचे आणि लँडचे कन्व्हेयन्स हाऊसिंग सोसायटीच्या नावी करून घेणे हे महत्वाचा ऑब्जेक्ट, हा महत्वाचा ऑब्जेक्ट हाऊसिंग सोसायटीचा आहे. आता कित्येक हाऊसिंग सोसायटी याबद्दल अनभिज्ञ असतात, उदासीन असतात. अनेक वर्ष 15-20 वर्ष होऊन गेल्यावर सुद्धा कन्व्हेयन्स होत नाही. परंतु कन्व्हेयन्स करणं हा सर्वात महत्वाचा ऑब्जेक्ट सोसायटीचा आहे. कन्व्हेयन्स नाही केलं तर काय होईल? समजा एखादी बिल्डिंग पडली तर काय राहणार? लँड जी असणार ती लँड ओनरच्या वेगळ्या लँड ओनरच्या नावावर असणार, सोसायटीच्या नावावर काहीच नाही. त्यामुळे कन्व्हेयन्स करणं हे अतिशय आवश्यक आहे. म्हणूनच सोसायटीच्या ऑब्जेक्ट मध्ये कन्व्हेयन्सला प्राधान्य दिलेलं आहे. त्यानंतर इतर ऑब्जेक्ट आहे, म्हणजे जसे की सोसायटीचे इतर ऍक्टिव्हिटीज मॅनेज करणे, प्रॉपर्टी मॅनेज करणे, किंवा त्यासाठी लागणारा जो फंड आहे तो रेज करणं, वेगवेगळं रिपेअर्स फंड, मेंटेन फंड, मेंटेनन्स चार्जेस वगैरे सोसायटीच्या मेंबर्स कडून जमा करून तो फंड रेज करणं, किंवा इतर सोसायटीच्या मेंबरना जे एज्युकेशनल ट्रेनिंग देणं, एज्युकेशनल ट्रेनिंग म्हणजे सहकार कायद्या संदर्भात किंवा सोसायटीच्या बायलॉज संदर्भात जी ट्रेनिंग आवश्यक आहे ती वेळोवेळी ट्रेनिंग देणं, किंवा इतर असे सोसायटीच्या संदर्भातले जे आहे ते ऑब्जेक्ट तुम्ही या बायलॉज मध्ये समाविष्ट करू शकता. नंतर बायलॉज नंबर 6 मध्ये अफिलिएशन बाबत म्हटले. आता अफिलिएशन हे काय आहे? अफिलिएशन म्हणजे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन, म्हणजे मुंबईमध्ये सोसायटी असले मुंबई जिल्हा हाऊसिंग फेडरेशन, ठाण्यामध्ये असेल तर ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन. हे जिल्हा स्तरावरचे हाऊसिंग फेडरेशन आहे, ते सरकार मान्य आणि ते मॅन्डेटरी आहे. या हाऊसिंग फेडरेशनला प्रत्येक सोसायटीने याचे सदस्य घेणं हे मॅन्डेटरी आहे. शिवाय इतर लोकल हाऊसिंग फेडरेशन म्हणजे एखाद्या तुमच्या कॉम्प्लेक्स मध्ये तुमचं लोकल फेडरेशन असेल तर त्याबाबतही या तुम्ही बायलॉज मध्ये समावेश करू शकता की या फेडरेशनचं सदस्य होणं गरजेचं आहे सोसायटीला. हे समाविष्ट या 6 नंबर बायलॉज मध्ये आपण करू शकता. नंतर 7वा बायलॉज जो आहे तो रेजिंग ऑफ फंड, महत्वाचा. तुम्ही आता सोसायटी चालवायची आहे तुम्हाला तर त्यासाठी फंड हा जो रेज करणं अतिशय आवश्यक आहे. तर कुठल्या सोर्सनी हाऊसिंग सोसायटी फंड रेज करू शकते? पहिल्यांदा म्हणजे इश्यू ऑफ शेअर, ज्यावेळी मेंबर बनवते, सदस्याला मेंबर बनवलं जातं त्यावेळी हाऊसिंग सोसायटी शेअर इश्यू करते. टोटल 250 रुपयाचे 5 शेअर सोसायटीला द्यावे लागत होते, आता 10 शेअर्स द्यावे लागतात. तर हे 10 शेअर्स आहे, 50 रुपयाचे 10 शेअर्स म्हणजे 250 ऐवजी 500 रुपयाचे 10 शेअर्स हे प्रत्येक सदस्याला हाऊसिंग सोसायटीने द्यावे लागतात. तर त्या शेअर्स च्या माध्यमातून येणारे पैसा, किंवा एखादी बँकेचे एम्प्लॉईची सोसायटी आहे तर बँक जॉईंटली लोन देतं, किंवा इतर काही जे जॉईंटली लोन घेतलेले असतात सोसायटी त्या सर्व सदस्यांसाठी जॉईंट लोन घेतलेले असतात, तर अशा असे लोन या माध्यमातून सोसायटी पैसा जमा करू शकते. नंतर डिपॉझिट, वेळोवेळी डिपॉझिट घेऊ शक
मेंबर कडून डिपॉझिट मेंबर कडून किंवा इतर काही समजा कॉन्ट्रॅक्टर्स आहेत किंवा अन्य कोण आहेत त्यांच्याकडून डिपॉझिट घेऊ शकते. नंतर व्हॉलंटरी डोनेशन एखाद्या सदस्याला किंवा जरी मेंबर बाहेरच्या व्यक्तीला जर व्हॉलंटरी या शब्द इम्पॉर्टंट आहे डोनेशन द्यायची असेल देणगी द्यायची असेल तर अशा प्रकारची देणगी ही सोसायटी घेऊ शकते. आता याच्यामध्ये हे जे डोनेशन आहे याच्यामध्ये जो फ्लॅट सदनिका ट्रान्सफर होतो ती याच्यामध्ये समाविष्ट नाही आहे कारण ट्रान्सफर प्रीमियम आहे त्याला ट्रान्सफर प्रीमियम असं म्हटलं जातं. तो प्रत्येक भागात आज मुंबईच्या सोसायटीमध्ये मॅक्झिमम लिमिट 25,000 आहे पण काही सोसायटी जे आहे ते 25,000 पेक्षा जास्त ट्रान्सफर प्रीमियम घेतात आणि त्याला व्हॉलंटरी डोनेशन असं नाव देतात. व्हॉलंटरी ते कंपल्सरी असतं डोनेशन कंपल्सरी घेतात पण म्हणतात व्हॉलंटरी डोनेशन तर अशा प्रकारचं डोनेशन याच्यामध्ये समाविष्ट नाही आहे. नंतर कॉन्ट्रीब्युशन फॉर कॉस्ट ऑफ बिल्डिंग ज्यावेळी तुम्ही कॉस्ट ऑफ बिल्डिंग सोसायटीकडनं नवीन सदस्य असेल तर त्याची जी कॉस्ट असेल सोसायटीनी कन्स्ट्रक्ट केली असेल इमारत तर ती कॉस्ट ऑफ बिल्डिंग सदस्याकडनं घेतलेली असेल तर त्या माध्यमातून पैसा जमा करू शकतो. नंतर ट्रान्सफर फी किती आहे. ट्रान्सफर फी ही 500 रुपये ट्रान्सफर फी जेव्हा एखादे शेअर ट्रान्सफर होतात त्यावेळी 500 रुपये ट्रान्सफर फी घेतली जाते तर त्या ट्रान्सफर फीच्या माध्यमातून किंवा नॉन ऑक्युपन्सी चार्जेस जे आहे ते 10% ऑफ सर्व्हिस चार्जेस आहे ते घेतले जाते किंवा ऑक्युपन्सी राईट ज्यावेळी एखाद्याच्या ऑक्युपन्सी राईट तुम्ही असाइन केला जातो तर त्या माध्यमातून तुम्ही फंड जमा करू शकता. त्यानंतर आहे ट्रान्सफर प्रीमियम. ट्रान्सफर प्रीमियम म्हणजे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे 25,000 रुपये मॅक्झिमम मुंबईमध्ये जर सोसायटी किंवा महानगरात सोसायटी असेल तर 25,000 जो आहे मर्यादा ते जे ट्रान्सफर प्रीमियम आपण घेतो शेअर ट्रान्सफर करण्यासाठी किंवा सदनिका ट्रान्सफर करण्यासाठी याच्या यात समावेश होतो. त्यानंतर कॉर्पस फंड प्रमोटर किंवा बिल्डर कडनं जो कॉर्पस फंड घेतला जातो ज्यावेळी एखादी रिडेव्हलप होते सोसायटी बिल्डिंग रिडेव्हलप होते आणि अशा वेळी जो डेव्हलपर बिल्डर हा कॉर्पस फंड देतो प्रत्येक मेंबरला म्हणा किंवा सोसायटीला कॉर्पस फंड देतो तर या कॉर्पस फंडच्या माध्यमातून खूप पैसा जमा करू शकते सोसायटी. त्यानंतर इतर काही बायला प्रमाणे जे परमिट केलेलं आहे जसे काही नॉन ऑक्युपन्सी चार्जेस म्हटलं किंवा इतर काही बायलॉज मध्ये जे समाविष्ट केले अशा प्रकारे कुठलाही फंड जमा करू शकता. इतर काही स्टॅट्युटरी रिक्वायरमेंट आहेत म्हणजे तुम्ही रेंटवर एखादा टॉवर दिला आहे किंवा जागा दिली आहे तर तेही तुम्ही त्याच्या या फंड स्ट्रॅटेजीमध्ये समावेश होतो. लीज दिले आहे एखादी ओपन स्पेस तुम्ही लीजवर दिले हायर केलेली आहे हायरवर दिले तर या प्रकारे सोसायटी अशा प्रकारे तुम्ही फंड रेज करू शकता. तर हा झाला बायलॉ नंबर 7. आता बायलॉ नंबर 8 काय. बायलॉ नंबर 8 मग याच्या शेअर कॅपिटल किती असेल सोसायटीचे ऑथराइज शेअर कॅपिटल आणि पेड अप शेअर कॅपिटल हे यात दाखवलेलं असतं की ऑथराइज शेअर कॅपिटल एवढं आहे. म्हणजे ऑथराइज शेअर कॅपिटल काय असतं सुरुवातीला ज्यावेळी सोसायटी रजिस्टर्ड होते त्यावेळी परमिशन घेतली जाते की आमची मर्यादा 1,00,000 पर्यंत शेअर कॅपिटल घेऊ शकतो. त्यानंतर पेड अप शेअर कॅपिटल म्हणजे समजा जर 100 मेंबर आहे एखाद्या सोसायटीमध्ये तर 100 मेंबर मध्ये जर त्यांना शेअर दिलेले तर 100 मेंबरचे शेअर किती आहे 50,000 रुपये समजा शेअर पेड अप शेअर कॅपिटल आहे तर 50,000 रुपये शेअर कॅपिटल पण ऑथराइज शेअर कॅपिटल 1,00,000 रुपये आहे. आता काही कारणामुळे तुम्ही शेअर वाढवू शकता शेअर मनी वाढू शकता वाढवायला तुम्हाला लागले आणि ते जर ऑथराइज शेअर कॅपिटलच्या जे लिहिलेलं असतं बायलॉमध्ये ऑथराइज शेअर कॅपिटल तर त्यापेक्षा जास्त जर होत असेल पेड अप शेअर कॅपिटल तर त्यासाठी तुम्हाला परमिशन घ्यावी लागेल डेप्युटी रजिस्ट्रारची तुम्हाला बायलॉज अमेंड करावा लागेल तुम्हाला ऑथराइज शेअर कॅपिटल इन्क्रीज करून घ्यावं लागेल.
तर बायलॉ नंबर 8 मध्ये हे ऑथराइज आणि पेड अप शेअर कॅपिटल समावेश असतो. पुढचा बायलॉ जो आहे बायलॉ नंबर 9, बायलॉ नंबर 9 मध्ये शेअर सर्टिफिकेट संबंधी विवेचन केलं आहे. तर शेअर सर्टिफिकेट प्रत्येक सोसायटीने आपल्या मेंबरना शेअर सर्टिफिकेट देणे बंधनकारक आहे. शेअर सर्टिफिकेट इश्यू केल्यापासून 6 महिन्याच्या आत ते त्यांना द्यायचे असते. आता या शेअर सर्टिफिकेट मध्ये काय लिहायचं असतं की टोटल शेअरचे डिस्टिंक्शन नंबर किती रुपयाचे शेअर आहे आणि शेअरचे किती व्हॅल्यू आहे. शिवाय शेअर सर्टिफिकेट मध्ये जे मेंबरचं नाव आहे, एखादा मेंबरचा सोल मेंबरच्या नावावर फ्लॅट असेल तर त्याचे नाव, किंवा जर जॉईंट नावावर असेल दोघा किंवा तिघां किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावावर जर फ्लॅट असेल तर अग्रीमेंट मध्ये जे या सिक्वेन्स मध्ये नाव आहे त्या सिक्वेन्स मध्ये शेअर सर्टिफिकेट मध्ये नाव आलं पाहिजे. आता जर हे शेअर सर्टिफिकेट समजा शेअर सर्टिफिकेट हरवलं तर ते डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेटची काय प्रोसिजर आहे. डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट जर हवं असेल तर तो मेंबर सोसायटीकडे अर्ज करू शकतो डुप्लिकेट शेअर मिळवण्यासाठी. त्यासाठी त्याला अर्जाबरोबर त्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये एक कंप्लेंट NC म्हणतात त्याला ती लॉन्च करणं आवश्यक आहे आणि त्याबरोबर एक ऍफिडेव्हिट देणं गरजेचं आहे की मी हे शेअर सर्टिफिकेट माझ्या हरवलेलं आहे आणि ते मला ओरिजिनल शेअर सर्टिफिकेट जर मिळालं तर मी ते पुन्हा सोसायटीकडे सुपूर्द करेन. अशा पद्धतीने डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट मॅनेजिंग कमिटीच्या मिटिंग मध्ये ठराव पास करून सोसायटी डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट अशा व्यक्तींना इश्यू करू शकते. समजा शेअर सर्टिफिकेट हरवलं नाही पण ते खराब झालं आहे, जळलं आहे किंवा काही प्रॉब्लेम झालाय त्या शेअर नीट ते दिसत नाहीये, तर त्यासाठी तुम्हाला मग यावेळी पोलीस स्टेशनची NC वगैरे काही गरज नाहीये, तर त्यासाठी ऍफिडेव्हिट घेणं गरजेचं आहे आणि असं शेअर सर्टिफिकेटने सोसायटीने ताब्यात घ्यावं आणि ते जे शेअर सर्टिफिकेट आहे ते इश्यू करावं डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट. हे डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट इश्यू करताना एक काळजी घ्यावी, शेअर सर्टिफिकेटच्या फ्रंट साईडला मोठ्या ठळक अक्षरात डुप्लिकेट हा वर्ड लिहिणं अतिशय आवश्यक आहे. डुप्लिकेट आणि हे डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट. आता दुसरा एक प्रॉब्लेम येतो काही सोसायटीला की आम्ही डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट इश्यू करतोय पण त्या शेअर सर्टिफिकेट मध्ये आधी काय 3-4 ट्रान्झॅक्शन आहेत तर त्याबाबत काय करावं. खूप सोसायटी ऑफिस बेरर असे प्रश्न उपस्थित करतात की त्यावेळी ज्या ट्रान्सफर एंट्रीज आहेत त्या शेअर सर्टिफिकेट मध्ये त्या आम्ही पुन्हा घ्यायच्या का आणि आम्ही कशा घ्यायच्या, कारण त्यावेळी आम्ही ऑफिस बेरर नव्हतो, चेअरमन सेक्रेटरी नव्हतो, तर आम्ही कसं सही करणार याबाबत एक दक्षता घ्यायची. त्या एंट्रीज घेणं आवश्यक आहे, जशाच्या तशा एंट्रीज घेणं आवश्यक आहे. जेवढ्या असतील 3 असतील 4 असतील त्या सगळ्या एंट्री घेणं आवश्यक आहे. शेअर सर्टिफिकेट काही जण काय करतात, जो करंट मेंबर असेल म्हणजे तो कदाचित 3-4 शेअर सर्टिफिकेट ओनर असेल, परंतु त्याला जर डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट इश्यू केलं तर शेअर सर्टिफिकेटच्या फ्रंट साईडला त्या मेंबरचं नाव लिहितात आणि आधीच्या 3 एंट्री ओमिट केल्या जातात, असं चालणार नाही. सगळ्या एंट्री शेअर सर्टिफिकेट ओरिजिनल शेअर सर्टिफिकेटच्या फ्रंट साईडला ज्या मेंबरचं नाव होतं त्याचंच नाव तसंच्या तसं लिहिणं आवश्यक आहे आणि मागच्या बाजूला जेवढ्या एंट्री होत्या सगळ्या एंट्रीज घेणं आवश्यक आहे. आता प्रश्न येतो की आम्ही त्या सह्या कोण करणार, कारण त्यावेळेचे जे सिग्नेटरीज होते ते अवेलेबल नाहीये, सोसायटी सोडून निघून गेलेले आहेत, मग हा प्रश्न उपस्थित होतो. अशा वेळी काय करायचं, तुम्ही सही करण्याची गरज नाही कारण ते डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट आहे. तुम्ही रिझर्वेशन पास ऑन सो अँड सो डेट असं तुम्ही एवढं लिहा बस. पण एंट्री घेणं आवश्यक आहे. तर एंट्री घेणं का आवश्यक आहे, कारण समजा एखादा सदस्य आपला फ्लॅट विकतोय तर त्यावेळी ते शेअर सर्टिफिकेटची कॉपी झेरॉक्स कॉपी त्या अग्रीमेंट मध्ये जोडली जाते, किंवा जो विकत घेणारा फ्लॅट विकत घेणारा जो अग्रीमेंट बनवेल किंवा त्यांचा लीगल कन्सल्टंट ऍडव्होकेट अग्रीमेंट बनवेल त्यावेळी त्याला ते माहिती असणं आवश्यक आहे की हा फ्लॅट याच्या आधी किती लोकांच्या नावे होता.
अतिशय आवश्यक आहे. आणि सगळे ते त्यानुसार तो चेक करतो, लीगल कन्सल्टंट ऍडव्होकेट सगळे चेक करतो की हे डॉक्युमेंट प्रॉपर आहेत की नाही त्यांच्याकडे ओरिजिनल आहे. त्यामुळे सोसायटीने अशी एखादी एंट्री ओमिट केली तर ते चालणार नाही. म्हणून डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट इश्यू करताना ही आवश्यक ती दक्षता घ्यावी. त्यानंतर बायलॉज नंबर 10 मध्ये असं म्हटलंय की शेअर सर्टिफिकेट मध्ये अतिशय आवश्यक बाब म्हणजे सोसायटीचा सील. सील करणं हे, कारण शेअर सर्टिफिकेट हे अतिशय महत्वाचं डॉक्युमेंट आहे, त्यामुळे सोसायटीचा जो राऊंड सील असतो तो मारणं आवश्यक आहे. आणि सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी आणि एनी कमिटी मेंबर किंवा ट्रेझरर हे साईन, पण चेअरमन सेक्रेटरी हे आवश्यक आहेत, साईन करावी शेअर सर्टिफिकेट. त्यानंतर लिमिट ऑफ लायबिलिटी. आता ही जी आहे सोसायटी, हाऊसिंग सोसायटी, ही त्याची लायबिलिटी लिमिटेड आहे. हाऊसिंग सो अँड सो हाऊसिंग सोसायटी लिमिटेड असं आपण म्हणतो. त्यामुळे जर लोन एखादं क्रिएट करतो आपण, लोन एखादी लोन घेतात सोसायटी, तर त्याची जी लायबिलिटी जी आहे ती लिमिटेड लायबिलिटी आहे. आणि अशा लोन भरमसाठ लोन घेता येत नाही किंवा ते इंटरेस्ट देता येत नाही. तर महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह रुल्स 35 मध्ये ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत त्यांना अनुसरूनच अशा प्रकारचे लोन घेण्यात येते. नंतर बायलॉ नंबर 12 मध्ये जे फंड्स आहेत, रिझर्व फंड, त्या रिझर्व्ह फंड मध्ये काय कशा पद्धतीने हा रिझर्व्ह फंड कॉन्ट्रीब्युट केला जातो याबद्दल म्हटलं आहे. हा रिझर्व्ह फंड मध्ये काय येतं की एंट्रन्स फीज आहे. कुठलाही नवीन मेंबर आला तर त्याची एंट्रन्स फीज आहे, 100 रुपये एंट्रन्स फीज आहे, ती आपण रिझर्व्ह फंड मध्ये जमा करू शकतो. त्यानंतर ट्रान्सफर फीज आहे, 500 रुपये ट्रान्सफर फी, ती रिझर्व्ह फंड मध्ये जमा करू शकतो. नंतर ट्रान्सफर प्रीमियमही करू शकतो रिझर्व्ह फंड मध्ये जमा. त्यानंतर जो सरप्लस येतो त्या सरप्लसच्या 25% हा रिझर्व्ह फंड मध्ये ट्रान्सफर करणं आवश्यक आहे. आणि इतर डोनेशन वगैरे जे असतात, डोनेशन तेही तुम्ही रिझर्व्ह फंड मध्ये ट्रान्सफर करू शकता. त्यानंतर मग इतर जे फंड आहे, क्रिएशन अदर इतर फंड आहे, म्हणजे रिझर्व्ह फंड सोडल्यानंतर रिपेअर फंड आहे, मेजर रिपेअर फंड आहे, सिंकिंग फंड आहे, एज्युकेशन फंड आहे, हे जे फंड्स आहेत ते कसे, त्याचे क्रिएशन कसं होतं. आता रिपेअर फंड, रिपेअर अँड मेंटेनन्स फंड, हा सोसायटी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर रिपेअर्स अँड मेंटेनन्स फंड, म्हणजे तुमचे डे टू डे रिपेअर्स असतात त्याचा खर्च तुम्हाला करण्यासाठी रिपेअर्स अँड मेंटेनन्स फंड हा जमा केला जातो प्रत्येक मेंबर कडला. तर हा किती जमा करावा, तर कन्स्ट्रक्शन कॉस्टच्या, सोसायटीची कन्स्ट्रक्शन कॉस्ट असतील मायनस कॉस्ट ऑफ लँड. आता कन्स्ट्रक्शन कॉस्ट मध्ये भरपूर जण कन्फ्युज होतात, त्यांना असं वाटतं की कन्स्ट्रक्शन कॉस्ट मध्ये समजा मी 1 करोडला फ्लॅट घेतला, विकत घेतला 1 करोडला, तर ती कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे का? नाही. कन्स्ट्रक्शन कॉस्ट तर प्रत्येक वेळी वेगळं होतं. आज एका मेंबरनी 1 करोडला फ्लॅट घेतला आहे, काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी दुसरा मेंबर तो 1.25 करोडला घेईल, विकत वाढत जाते किंमत, मग प्रत्येकाकडनं तर वेगवेगळे घेणार का तुम्ही रिपेअर फंड किंवा सिंकिंग फंड? तर नाही. कन्स्ट्रक्शन कॉस्ट काय आहे, कन्स्ट्रक्शन कॉस्ट म्हणजे ज्यावेळी बिल्डिंग कन्स्ट्रक्ट होते त्यावेळी बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करण्यासाठी जी कॉस्ट, म्हणजे जो खर्च त्या बिल्डरला डेव्हलपरला आलेला आहे. लँड कॉस्ट सोडून, लँड कॉस्ट सोडून फक्त कन्स्ट्रक्शन कॉस्ट. आता या कन्स्ट्रक्शन कॉस्ट हा प्रत्येक फ्लॅटला जर एरिया एक समान असेल तर सारखाच येणार, बरोबर ना? तर ही कन्स्ट्रक्शन कॉस्ट, ही कन्स्ट्रक्शन कॉस्ट जी काढली जाते. आता ही कन्स्ट्रक्शन कॉस्ट कशी काढायची हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. तर अशा प्रकारचं कॉस्ट, जी कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे काय झाली आहे, त्याच्या आर्किटेक्टकडनं, म्हणजे जो सुरुवातीचा आर्किटेक्ट असेल त्याच्याकडून सर्टिफिकेट घेणं आवश्यक आहे. समजा ते अव्हेलेबल नसेल तर दुसरा कोणी आर्किटेक्ट बघून तुम्ही सर्टिफिकेट घेऊ शकता. तर अशा सर्टिफिकेट मध्ये सर्टिफाय केलेली जी कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे त्या कन्स्ट्रक्शन कॉस्टच्या 0.75% रिपेअर्स अँड मेंटेनन्स फंड हा तुम्ही जमा करू शकता. म्हणजे फ्लॅटचा साईज वेगळा असेल, 1 BHK असेल
टू बी एच के असेल तर वन बी एच के फ्लॅट धारकाला टू त्याची रिपेअर फंड त्याच्या क्षेत्रफळानुसार येणार, टू बी एच के ला ती रिपेअर फंड जास्त येणार. नंतर हा मेजर रिपेअर फंड, आता मेजर रिपेअर फंड काय आहे, ज्यावेळी एखादं मेजर रिपेअरिंग करण्याची संस्था ठरवते त्यावेळी प्रत्येक सदस्याकडनं निधी जमा केला जातो आणि तो म्हणजे आपला जो नॉर्मल रिपेअरमेंट पेक्षा जास्त असतो निधी, तर हा मेजर रिपेअर फंड, हा मेजर रिपेअर फंड सुद्धा प्रत्येक फ्लॅटच्या एरियाप्रमाणे घेतला जातो एरियानुसार. तर तो मेजर फंड पिरियडिकली असतो, ठराविक मेजर रिपेअर वर्क झालं की तो निधी करणं जमा करणं बंद केलं जातं. तर ह्या मेजर रिपेअर फंड, त्यानंतर सिंकिंग फंड. सिंकिंग फंड काय, आपण रिपेअर अँड मेंटेनन्स फंड बघितला तो कसा जमा करतात, कन्स्ट्रक्शन कॉस्टच्या 0.75%. त्याचप्रमाणे सिंकिंग फंड हा कन्स्ट्रक्शन कॉस्टच्या 0.25% जमा केला जातो. तर हे जे फंड आहेत तीन, रिपेअर फंड, मेजर रिपेअर फंड आणि सिंकिंग फंड, हे सदनिकेच्या क्षेत्रफळानुसार असणार. ज्याची क्षेत्रफळ जास्त, ज्या सदनिकेचे क्षेत्रफळ जास्त त्यांच्याकडून हे तीन फंडचं कंट्रीब्युशन जास्त असणार. त्यानंतरचा फंड आहे तो एज्युकेशन अँड ट्रेनिंग फंड. आता एज्युकेशन अँड ट्रेनिंग फंड हे 10 rupees पर मेंबर पर मंथ एवढा जमा केला जातो. हा फंड आहे तो प्रत्येक सभासदाकडून जमा करून संस्थेने दरवर्षी जे एज्युकेशन देणं आवश्यक आहे मेंबरना तर त्यासाठी हा खर्च केला जातो. एज्युकेशन म्हणजे सहकारी कायद्याचे एज्युकेशन, शिक्षण, तर त्यासाठी हा फंड वापरला जातो. आता युटिलायझेशन ऑफ फंड, बायला नंबर 14, युटिलायझेशन ऑफ फंड, हे फंड जे तुम्ही जमा करतात ते युटिलाइज कशा प्रकारचे केले जातात ते आपण बघूया बायलर नंबर 14 मध्ये. हा जो रिझर्व्ह फंड आहे, रिझर्व्ह फंड तो तुम्हाला जो तुमच्या रिपेअर्स आणि मेंटेनन्स जो वेळोवेळी असतात त्याच्यासाठी तुम्ही हा रिझर्व्ह फंड तुम्ही वापरू शकता. रिपेअर्स अँड मेंटेनन्स फंड, रिपेअर्स अँड मेंटेनन्स म्हणजे तुमची नेहमीची जी लहानसहान रिपेअर्स असतात ते तो खर्च भागवण्यासाठी तुम्ही रिपेअर्स अँड मेंटेनन्स फंड हा वापरू शकता. सिंकिंग फंड, आता सिंकिंग फंड, हा सिंकिंग फंड तुम्ही कधी जमा करू वापरू शकता, तर सिंकिंग फंड ज्यावेळी बिल्डिंगला स्ट्रक्चरल रिपेअरची गरज आहे, म्हणजे बिल्डिंग अक्षरशः खूप मेजर रिपेअरची गरज आहे, म्हणजे सोसायटी बिल्डिंग ही जवळजवळ 25 ते 30 वर्ष जुनी असेल किंवा त्यापेक्षा जास्त जुनी असेल, अशा वेळी हा सिंकिंग फंड वापरला जातो. कारण स्ट्रक्चर रिपेअर त्यावेळी गरज असते खूप मोठ्या प्रमाणात रिपेअर करण्याची. आता हा सिंकिंग फंड, पूर्वी काय होतं, सिंकिंग फंड वापरण्यासाठी डेप्युटी रजिस्ट्रारची परमिशन आवश्यक होती, परंतु आता ही परमिशन आवश्यक नाहीये. आता सिंकिंग फंड सोसायटी त्यांच्या जनरल बॉडी मीटिंग मध्ये ठराव पास करून आणि आर्किटेक्चर सर्टिफिकेट घेऊन हा सिंकिंग फंड वापरू शकतो. हा सिंकिंग फंड वापरल्यानंतर सोसायटीने पुन्हा हा सिंकिंग फंड जमा केला, रिस्टॉरेशन ऑफ सिंकिंग फंड म्हणतात, तर अधिक चांगला राहील. कारण निधी पुन्हा तो जमा केलेला आहे तो पुन्हा क्रिएट होतो, म्हणजे हे जरी मॅन्डेटरी नसलं तरी ऑप्शनल आहे, प्रत्येक सोसायटीने तो जर केला पुन्हा जमा तर मग करू शकतात रिस्टॉरेशन ऑफ सिंकिंग फंडच्या हेडिंग खाली. नंतर एज्युकेशन आणि ट्रेनिंग फंड, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे एज्युकेशन पर्पज साठी हा तुम्ही वापरू शकता. त्यानंतर बायलॉ नंबर 15 आहे, 15 बायलॉ नंबर मध्ये काय म्हटले, इन्व्हेस्टमेंट ऑफ फंड. हे जे आपण ओव्हर फंड बघितले ते कशा पद्धतीने इन्व्हेस्ट करायचे, प्रत्येक वेळी तुम्ही युज नाही करतात, फंड जमा करतात आणि संस्थेकडे ते बँकेत असतात, पण बँकेच्या सेव्हिंग अकाउंट मध्ये एवढा मोठा पैसा तुम्हाला ठेवता येत नाही, तर तुम्हाला ते फंड तुम्ही प्रॉपर चांगल्या बँकेच्या एफडी मध्ये ठेवून किंवा अशा काही ज्या इन्व्हेस्टमेंट आहेत ज्या सिक्युअर आहे, कारण हा लोकांचा पैसा आहे, मेंबरचा पैसा आहे. रॉंग डिसिजन घेऊन तुम्हाला वाटते तिथे इन्व्हेस्टमेंट करता येणार नाही,
जिथे तो तुमची इन्व्हेस्टमेंट बुडण्याची शक्यता आहे. तर अशा प्रॉपर इन्व्हेस्टमेंट करून एफडी आहे आणि चांगल्या बँकेची एफडी जर असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही हा फंड इन्व्हेस्ट करणं आणि त्यावर मिळालेली इंटरेस्ट हे रिइन्व्हेस्ट करणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने आज आपण बायलॉ नंबर 5 ते 15 बघितलेले आहेत. पुढच्या बायलॉ साठी आपण पुढच्या व्हिडिओ. धन्यवाद.